नमस्कार. आज सर म्हणजे खूप वेगळं वाटतंय मला, कारण की दरवेळेला मी ऑर्गनायझर आहे, मी आज ऑर्गनायझर आहे, पण इथे आज उभारायची म्हणजे माझ्या निवड झाली म्हणून आपण. मी खरंच विचार करत होते की फेलिसिटेट कोण करणार, कारण मला इतका आनंद आहे की आज, आणि मला नेहमी असं वाटायचं की माझ्यापेक्षा अधिकाराने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींनी हे करावं, आणि आज आमचे शाळेचे खरं म्हणजे तीन सर इथे आहेत मला ज्यांनी शिकवलं, असे राणे सर पण आहेत आणि पाटील सर पण आहेत. जेव्हा आपण ही वाटचाल चाललेली असतो तेव्हा या सगळ्यांचा याच्यात खूप सहभाग असतो, आणि यांनी कुठेतरी आपल्याला खूप खतपाणी घातलेलं असतं त्या वयामध्ये, आणि त्याचं कुठेतरी हे एक रिझल्ट मिळतो. त्यामुळे मी अगदी मनापासून धन्यवाद म्हणते सर तुम्हाला इथे आल्याबद्दल. आज आपण टेरेस गार्डनिंग बद्दल बघणार आहोत. मला जे ओळखतात ते सगळ्यांना माहितीये की मी लहानपणापासून बागेच्या याच्यात आहेच, पण सुरुवातीची बाग जी होती ती जनरल बंगल्याच्या भोवती जशी असते तशी बाग, आणि आता त्याचं स्वरूप बऱ्यापैकी बदललंय, बदलत्या काळानुसार ते बदललंय. इथे अजिबात मराठी कळत नाही असं कोणी आहे का? नाही. तर आपण टेरेस गार्डनिंग वर का आलो आता, म्हणजे आपली खालची बाग केली आणि आता ओव्हर द पिरियड आपण हळूहळू वरती वरती जात आता टेरेस गार्डनिंगला पोचलो. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं जे शहरीकरण होत गेलंय त्या शहरीकरणामुळे हा खरं म्हणजे याचा रिझल्ट आहे. तर आपण असे जे प्रेझेंटेशन आहोत आहे त्या पुढच्या पॉईंट प्रमाणे बघणार आहे. एकूण अर्बन चॅलेंजेस काय आहेत, त्याचे सोल्युशन काय आहेत, मग कंपोस्टिंग कसं करायचं आणि टेरेस गार्डनिंग कसं करायचं. अर्बन चॅलेंजेस काय आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती की एक्सेसिव्ह युज ऑफ कॉन्क्रीट, म्हणजे इतकं सगळीकडे बिल्डिंग आल्यात. तुम्ही जर कधी टेकडीवरती गेलात हनुमान टेकडीवर, तर तिथून दिसताना काही भाग हिरवा दिसतो आणि त्याच्या पुढचा नवीन झालेला भाग नुसत्या बिल्डिंग उंच 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 दिसतात. जुन्या सुद्धा एरियामध्ये बरेच बंगले पडून तिथे बिल्डिंग आल्यात, त्यामुळे खालची जागा ही पार्किंगसाठी वापरली जाते आणि तिथे खालची जी पूर्वीची बाग होती ती सगळी आता गेली आहे. तसंच ओव्हरफ्लोईंग गार्बेज आणि नॉट सेग्रिगेशन ऑफ वेस्ट, तर हे असं कॉन्क्रीट जंगल आपल्याला परिचित आहे. हे असे ओव्हरफ्लोईंग वेस्ट सुद्धा आपण बघत असतो, आपल्याच घरातला कचरा सुद्धा कदाचित त्याच्यात असतो. बऱ्याच वेळा त्याला बायक म्हणजे आपल्या इथे काम करणाऱ्या बायकांचा नाईलाज असं म्हणूया, अशी जर कचरापेटी असेल आणि त्याच्यापेक्षा इतक्या मोठ्या प्रमाणात जर कचरा असेल तर ती एक कचरापेटी पुरत नाही आणि मग ते सगळं हळूहळू बाहेर येतं. आणि अनेक हॉटेल्स आणि याचे सगळे जे कचरा असतो किंवा भाजी मंडईचा कचरा असतो तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला डिस्पोजेबलला बरोबर अशी सोय नसल्यामुळे अनेक ठिकाणी हे ढीग तयार होतात. एक सहज तुम्हाला नंबर करण्यासाठी, कारण आपण नेहमीच कॉर्पोरेशन बद्दल तक्रार करत असतो किंवा हे गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे हा जो एक आपला अप्रोच असतो, तर त्याच्यामध्ये आपल्या शहराचं वेस्ट जे आहे त्याच्यातला 60% वेस्ट हे ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक म्हणजे ज्याचं खत बनू शकतं अशा टाईपचं आहे ते. हॅलो. ज्याचं खत बनू शकतं असं 60% आहे आणि ते जर आपण हाऊसहोल्ड याला आलो तर त्यातलं 45% हे आपल्या घरातनं निर्माण होणार आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला कसं असतं माहितीये का, जोपर्यंत हे आकडे माहिती नसतात तोपर्यंत आपण कारखान्यांच्या नावाने ओळखत असतो. बाकीच्या बऱ्याच जेव्हा नदीचं पोल्युशन होतं असेच सिमिलर आकडे नदी म्हणजे वॉटर पोल्युशनचे पण आहेत की जे आपले हाऊसहोल्ड आहे आणि जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. तर या सेशनचा मूळ उद्देश असा आहे की याच्यातनं काहीतरी आपण प्रेरणा घेऊन आपण घरातल्या घरात काही करू शकतो का, तर निदान आपला वाटा या 45% जर कमी होऊ शकला तर ते खरं एक अचीवमेंट आहे असं मला वाटतं. एकूणच आपण जो कचरा टाकतो त्याच्यामध्ये सगळा मिक्स असतो, त्याच्यात हॉस्पिटलचा कचरा आहे, त्याच्याने काही डिझीजेस होऊ शकतात, नंतर पॉइझनस गोष्टी त्याच्यात असतात, त्याच्यातनं पेस्ट येऊ शकतात किंवा वेगवेगळे कुत्री उंदीर यांचा जो हे आहे. ते येऊ शकतात. नंतर अनेक प्रकारचा कचरा तुम्ही बघितला असेल कधीतरी की मोठमोठ्या घुशी पळताना दिसतात किंवा रस्त्यात मेलेल्या आपल्याला दिसतात, तर त्या कुठून येतात? तर या सगळ्या गोष्टींमुळे ते होतं, पोल्युशन होतं,
लेस मटेरियल रिकवरी म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की प्लास्टिक हे रिसायकल होऊ शकतं पण ते कुठल्या स्थितीत होऊ शकतं जर ते सेपरेट करता आलं व्यवस्थितरित्या तर ते रिसायकल होऊ शकतं ते जर सगळ्या ह्याच्यात मिक्स करून टाकलं तर ते रिसायकल करण्यालाही म्हणजे त्याला मर्यादा आहेत कारण जे रॅक पिकर्स असतात ते त्यातनं किती काढणार शेवटी हात टाकून म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण जे ट्यूबलाईट सारख्या गोष्टी सुद्धा फोडलेल्या असतात कचरापेटी ज्या खरं म्हणजे विषारी आहेत त्याला आत्म जो पाऱ्याचा लेअर आहे तो विषारी आणि मग त्याच्यामध्येही अशी लहान मुलं किंवा त्यांच्या फॅमिलीज त्याच्यामध्ये असतात तर आपण हा जर कचरा टाकताना जर सेपरेट करू शकलो तर यातले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात तर आपण या रॅक पिकर्सना एक स्वच्छ हातांची गिफ्ट देऊ शकतो का असा यातला एक विचार आहे की ते सुद्धा आपल्यासारखी माणसं आहेत म्हणजे जरी त्यांचा तो व्यवसाय असला तरी स्वच्छ जर आपण त्यांना त्यातल्या त्यात सोपा कचरा जर दिला तर त्यांच्यासाठी ते सोपं आहे म्हणून तर त्या कॉर्पोरेशन खूप प्रयत्न करते की तुम्ही कचरा सेपरेट करा आणि मला असं वाटतं की आता त्यांनी अनाऊन्स केलंय की काही दिवसानंतर आम्ही तुमचा मिक्स कचरा आम्ही उचलणारच नाही तर आता बघूया ते कसं होतं पण आपण आपल्या लेवलला जर करू शकलो तर ते खूप चांगलं आहे तर असा जर स्वच्छ श्वास आपल्याला फ्रेश एअरचा जर घ्यायचा असेल तर त्याचे काय सोल्युशन असू शकतात तर फ्रॉम गार्बेज टू गार्डन म्हणजे जर आपण आपल्या इथे तयार होणारा जो ओला कचरा आहे त्याचं जर आपण व्यवस्थितरित्या विघटन करून त्याचं जर खत करू शकलो तर त्याचा निश्चितपणे उत्तम गार्डन तयार होऊ शकतं त्याच्यासाठी काय वेगवेगळे उपाय आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे ते सुरुवातीला जो असा वरती आपला जो दिसतोय कचरा तसाच आपल्या घरामध्ये तयार होतो सगळा भाजीपाला किंवा जे काय असेल ते आणि त्याचा हळूहळू कुजून हा ऍक्च्युअल फोटो आहे हे मातीसारखं जे मटेरियल ही माती नाहीये आणि हा हे खत आहे तर इतक्या चांगल्या दर्जाचं खत त्याच्यातनं तयार होऊ शकतं फक्त आपण थोडेसे त्याच्यासाठी मेहनत घ्यायची गरज आहे आणि त्याच्यासाठी कंपोस्टिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत हे एक उदाहरणादाखल दिले असे अनेक बिन्स आता बाजारात अव्हेलेबल आहेत त्याच्यात वेगवेगळे लेअर्स आहेत हे जरा थिओरॉटिकल आहे असेच लेअर केले पाहिजे असं अजिबात नाहीये पण एक काय काय त्याच्यामध्ये येऊ शकतं याचा अर्थ असा या फिगरचा की याच्यावर हेच पाहिजे असं नाही पण एक पानांचा असू शकतो ब्राऊन लीव मग अजून काय गवत असू शकतं किचन वेस्ट असू शकतं आणि असं वेगवेगळे लेअर्स त्याच्यामध्ये जर दिले तर त्याच्याने कचरा इझिली कंपोस्ट त्याचा होऊ शकतो आणि असा टेरेस गार्डन तयार होऊ शकतात त्याच्यामध्ये आपण अनेक सोसायटीजमध्ये जर केल्या तर कम्युनिटी टेरेस गार्डन होऊ शकते किंवा आपल्याहीपेक्षा उत्साही शाळेची मुलं असतात जर शाळेच्या टेरेसचा आपण जर काही उपयोग करू शकलो तर त्यांचं एक वेगळ्या तऱ्हेने शिक्षण होईल ज्या मातीपासून आणि झाडांपासून ते आता मुलं लांब गेली आहेत ते कुठेतरी तिथे क्रिएट होऊ शकेल फक्त 2 महिन्याच्या सुट्टीचा काळ जर कोणी त्याची काळजी घेतली तर मला वाटतं हे पण मुलं खूप उत्साहाने करतात तर आता हे जे सगळं असतं असं बऱ्याच वेळा आपण वाचतो मला खात्री आहे की इथे असलेल्या प्रत्येकाला हे माहितीये की याचा कंपोस्ट करायला पाहिजे किंवा ओला कचरा सेपरेट केला पाहिजे फक्त बऱ्याच वेळा प्रॅक्टिकल त्याची डिफिकल्टी अशी असते की ते करायचं कसं हाऊ टू स्टार्ट मग माझ्याकडे जागा नाहीये मग माझ्याकडे स्वतःचा बंगला नाहीये किंवा अशा अनेक अडचणी असतात तर त्याच्यासाठी स्टार्ट कसं करायचं मग त्याच्यासाठी बिया कशा आणायच्या म्हणजे बऱ्याच लोक ज्यांनी कधी बाग केलेली नाहीये त्यांना हे मूलभूत प्रश्न असतात की बी कुठे मिळेल मग त्याच्यासाठी मी पहिल्यांदा माती टाकू का किंवा काय प्रोसेस त्याच्यासाठी करायची आणि कुठले इक्विपमेंट्स आणायचे मग त्याच्यासाठी जे सॉइल बेड्स आपण करतो जे त्याला ते कसे करायचे आणि असं ऐकून त्यांची वाढ कशी करायची या सगळ्या मूलभूत शंका शहरात वाढलेल्या लोकांना निश्चितपणे असतात ज्यांनी बाग कधी बघितलेली नाही तर मुळातच आपण पूर्ण याच्या डिटेलमध्ये जाण्याच्या आधी मी रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीची मेंबर आहे आणि त्याची सर्व्हिस डायरेक्टर आहे आणि हा त्याच्या अंडर मी हा प्रोजेक्ट घेतलेला आहे की अनेक रोटरी क्लब्समध्ये जाऊन मी याचं प्रेझेंटेशन देते आणि काही सोसायटीजमध्ये देते तर एक ओपन काहीतरी करावं असंही डोक्यात होतं म्हणून खरं म्हणजे आजचं सेशन आपण अरेंज केलंय हे असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात हे मुद्दामून दाखवलंय की काय काय वापरू शकतो ही ट्यूब आहे इकडे जी दाखवली आहे की जी चाकांमध्ये असते ती ट्यूब आहे त्याला त्याच्यात झाडं लावली आहेत एकूणच हे थ्रूआउट प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला मला असं सांगायचंय की तुमच्याकडे ज्या आहेत त्या वस्तू वापरून आपण हे करू शकतो त्याच्यासाठी फार अगदी महागड्या कोंड्या विकत घेणं किंवा असे याची गरज नाहीये तर त्याला खूप पर्याय अवेलेबल आहेत
त्याच्यातले असे मध्ये मध्ये फोटो येत राहतील. सो फ्रॉम कॉन्क्रीट जंगल टू द ग्रीनर फ्युचर. आता याच्यामध्ये मुद्दामून हे चार फोटो मी टाकलेत. एक म्हणजे असा मोकळा श्वास घ्यायची इच्छा सगळ्यांचीच असते. त्याच्यासाठी पलीकडच्या कोपऱ्यातल्या वरती जे आहे ती एक बिल्डिंग आहे आणि त्यांनी तुम्ही बघाल तर जिथे जागा आहे तिथे सगळीकडे त्यांनी ग्रीनरी तयार केली आहे. मागे एकदा सीड ज्ञान यज्ञामध्ये प्रोफेसर श्रीद महाजनांचं लेक्चर इथे झालं होतं आणि त्यांचं जे कोणी तिथे इथे झाडं प्रेमी असतील त्यांना माहिती असतील ते तर त्यांच्यावर आम्ही एकदा कॅम्पला गेलेले असताना कोणीतरी असा प्रश्न विचारला की हे झाड मी चंद्रक जंगलात बरीच झाडं दिसतात तर या जंगलात या झाडाचा काय उपयोग आहे. तर तेव्हाचं वाक्य माझ्या इतकं मनात कोरलं गेलं. ते म्हणले की झाडाचा उपयोग काय हा आपण प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा पहिला उपयोग झाडाचा आहे की तो ऑक्सिजन तयार करतो. म्हणजे त्याच्यापुढे फळं मिळतात फुलं मिळतात हे सगळं सेकंडरी आहे. त्याच्या आधी झाड ही एकच म्हणजे हा एकच जीव असा आहे की जो ऑक्सिजन तयार करतो. बाकी आपण सगळे ऑक्सिजन कन्झ्युम करतो. त्यामुळे तुम्ही ग्रीनरी शक्य त्या स्वरूपात जरी तयार केली म्हणजे त्याच्या त्याला फळं फुलं येत जरी नसली तरी सुद्धा तो ऑक्सिजन देतो हे सगळ्यात मोठं महत्वाचं त्याचं कार्य आहे आणि अशी ग्रीनरी केलेली आहे. हे सगळे तिन्ही फोटो परदेशातले आहेत. मुद्दामून टाकलेत की त्यांनी किती लेवलला तो विचार आहे. खालचं चित्र आहे ते बस आहे आणि त्या बसचा टॉप म्हणजे आपण कधी विचारतो नाही असे कितीतरी सर्फेसेस आहेत आपल्या अवतीभोवती. आपण जरा त्या दृष्टीने डोळे जर उघडून बघायला लागलो तर लक्षात येईल की खूप ठिकाणी जागा आहे. आपण जेव्हा जागा नाही म्हणतो ना तर जागा खूप आहे. तर अगदी त्यांनी बस डब्बावर सुद्धा ग्रीनरी तयार केली. त्याचा हेतू एवढाच आहे की ती जिथे जिथे बस जाईल तिथे ती झाडं जातील आणि त्यातनं ऑक्सिजन तयार होईल. हे इकडे जे कोपऱ्यात खाली आहे ते एका कंपनी म्हणजे इंडस्ट्रीचा रूफ आहे जिथे फारसं काही गच्ची म्हणून काही फारसा उपयोग होत नाही तर तिथे त्यांनी ती ग्रीनरी तयार केली आहे. तर थोडक्यात सांगायचं असं आहे की जिथे कुठे आहे तिथे जर आपण झाडं लावू शकलो तर एक प्रकारे पोल्युशनला अजून एक मिथ आहे याच्यामध्ये की पोल्युशन कमी करत नाही झाड. झाड हे ऑक्सिजन वाढवतात. आणि पोल्युशनची व्याख्या अशी आहे की आपण जेव्हा म्हणतो एसओटीचं पोल्युशन झालं किंवा नायट्रोजनचं पोल्युशन झालं तर हे गॅस नव्याने तयार झालेत का? नाही. हे गॅस ऑलरेडी होते आहेत वातावरणात. पोल्युशन याचा अर्थ एखाद्या गोष्टीचं प्रमाणापेक्षा जास्त तिथे असणं दॅट इज पोल्युशन. त्यामुळे ऑक्सिजन जेव्हा कमी होतो तेव्हा तो पोल्युशनच्या याच्यात म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते कमी होत जातं. तर त्याचं प्रमाण फक्त झाडं वाढवतात आणि नॅचरली कार्बन डायऑक्साईड मात्र कमी होतो कारण त्यांना फोटोसिंथेसिससाठी लागतो. म्हणून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण नक्की कमी होतं पण बाकीचे गॅसेस तसेच राहतात. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला असं जे एक असतं सगळीकडे घोषणा की झाडं लावा तर ते झाडं लावून नुसतं होते तर झाडांचे हे फायदे की त्यांनी ऑक्सिजन वाढतो आणि बाकीचे आणि अगदी काही झाडं अशी आहेत की जी पोल्युशनचे गॅसेस ऍब्झॉर्ब करतात नाही असं नाही पण आपण जे नॉर्मल झाडं जी लावतो त्याचा उपयोग हा ऑक्सिजन देण्यासाठीच आहे. हे सहज आहे या इतक्या ठिकाणी सेशन झालेत माझे आणि आपण आता याच्या पुढचं जे आहे प्रेझेंटेशन ते ऍक्च्युअल कसं केलं म्हणजे आम्ही कसं केलंय दाखवायचं कारण असं आहे की आमच्या घरात आम्ही कसं केलंय तर याच्याप्रमाणे प्रत्येक जण असं बघू शकतं की तुमच्या इथे कसं होऊ शकतं. आमच्या इथे लकीली खाली बाग आहे म्हणजे जमिनीत बाग आहे त्याच्यामुळे असा एक पिंजरा तयार केलाय. हा अलीकडेच केला मी कारण अनुभवातून केला की तो कचरा पसरायचा सगळीकडे त्यामुळे त्याला एक कंपाऊंड आल्यासारखं झालं. आणि पूर्वी नुसताच पिंजरा होता तर त्या पिंजऱ्याचा प्रॉब्लेम असा यायचा की जेव्हा कंपोस्ट तयार व्हायचं तेव्हा ते बाजूला करून खाणं काढणं हे अतिशय जिकिरीचं होतं आणि त्याच्यात सगळं डिस्टर्ब व्हायचं. म्हणून हे खाली असे बिजागरे लावून असे दोन छोटे सेक्शन केले. त्यामुळे हे पूर्ण जर 4 फूट असेल तर हे साधारण खालचं 1.5 फूट असेल
आणि त्या 1.5 फुटाचं ते फक्त उचललं की खाली तयार झालेला कंपोस्ट आपण काढू शकतो. हा फोटो आहे जेव्हा हे अगदी नवीन आपण आम्ही करायला सुरुवात केलं तेव्हाचा फोटो आहे. त्याच्यानंतर तो अगदी पूर्ण भरू शकतो असं पूर्ण भरलेलं आहे. बऱ्याच ठिकाणची पानं मी गोळा केली आहेत, म्हणजे आमच्या इथे तर खूप झाडं असल्यामुळे पानं असतातच, पण आमच्या गल्लीतली सुद्धा पानं मी घेते. अगदीच आमच्या इथल्या शेजारच्या दामलेपत मधलं मी पानं घेतली आहेत. आणि ही आत्ता जरी एवढी भरलेली दिसली ना, ती अक्षरशः 1-1.5 महिन्यात खाली जातात. ही वेगवेगळी पानं आहेत. त्याच्यामागचा हेतू असा आहे की आमच्याकडे अशोकाची झाडं जास्त आहेत, त्यामुळे अशोकाचीच पानं आम्हाला जास्त मिळतात. साहजिक आहे की ते एकाच टाईपचं न्यूट्रियंट तयार होतं, तर वेगवेगळी पानं जर तुम्ही त्याच्यात आणली म्हणून त्याच्यात काही कांचन आहे. कडू बदामचं पानं आहेत. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे निर्माल्य जर तुम्ही टाकू शकलात फुलांमध्ये, वेगळ्या प्रकारचे मिनरल्स मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत जे खूप उपयोगाचे आहेत, त्यामुळे ती फुलं सुद्धा किंवा आपल्याकडे जी फुलांचे गुच्छ येतात त्याच्यात ते सुद्धा टाकले तर त्याचा एक वेगळा उपयोग यातनं होतो. हा एक फोटो आहे. म्हणजे आता बऱ्याच जण म्हणतील की हे असं करायला आमच्याकडे जागा नाही ना, म्हणजे नाही आहे. म्हणजे हा वस्तुस्थिती आहे की खाली कॉमन बिल्डिंग असल्यामुळे ते खाली शक्य नसतं बऱ्याच वेळा. पण जर तुमच्याकडे गच्ची असेल किंवा बाल्कनी असेल तर या टाईपचं, याच्यात एक छोटं आहे पुढे त्याचं मोठं आहे, ट्रॅम्पोलिनचं हे असं मिळतं. हे जिच्याकडे आहे ती आज इथे आलेली आहे, निलम माझ्या मैत्रिणीच्या कसं आहे. आणि हे असं उभं राहतं, या जसे काठे आहेत ना त्या काठ्यांमुळे ते उभं राहतं. जसं आपण लहान मुलांसाठी जे स्विमिंग टँक आजकाल मिळतात पोर्टेबल, आणि जे फक्त पाणी भरतात हवा भरून त्याला पुबायचं आणि पाणी त्याच्यात भरून नंतर परत घडी करता येते, तशा टाईपचं हे आहे. आणि हे गच्चीत तिने एका कोपऱ्यात ठेवलंय आणि त्याच्यामध्ये म्हणजे एका लिमिटेड स्पेसमध्ये तो कचरा राहू शकतो. आणि त्याच्यात सगळा जो काय ओला कचरा आहे पालापाचोळा तो सगळा त्याच्यामध्ये टाकता येतो. याचा अजून एक फायदा असा आहे की कधी तरी तुमच्या गच्चीत जर काही फंक्शन असेल तर तुम्ही हे पूर्ण वापरून सगळं गुंडाळून, म्हणजे हे स्ट्रक्चर नाही आहे, परमनंट स्ट्रक्चर नसल्यामुळे ते तुम्हाला उचलता येतं. याच्यात साईजेस वेगवेगळे अवेलेबल आहेत आणि याच्या असे अजून बरेच प्रोडक्ट मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आहे याच्यात इकडच्या साईडला एक दिसतंय ही जाळी. म्हणजे मेन याचा प्रॉब्लेम काय माहितीये का, अनेक सोसायटीजमध्ये तुम्ही ते 7 बिन्स केलेले असतील ते लोक करतात, बिल्डर बांधून देतात कारण त्याच्याशिवाय कम्प्लिशन मिळत नाही. पण याच्यात हा विचार नसतो की ते पुढे वापरलं जातंय का आणि ते वापरू शकतो का आपण. तर त्याच्यामध्ये तो प्रोजेक्ट मेन फेल व्हायचं कारण असं आहे की तो सिमेंट काँक्रीटनी बांधलेलं असतं, त्याला कुठूनही हवा जात नाही, त्यामुळे आणि खाली एक छोटं होल ठेवतात त्या कचऱ्याने बऱ्याच वेळा ते बंद होऊन जातं आणि मग ते सगळं त्याच्यात असं सडण्याची क्रिया होते. कंपोस्टिंगच्या आधी ते त्याचं आणि त्याच्यात खरगट आणि सगळंच टाकतात लोक. सोसायटी असल्यामुळे खूप फॅमिलीज असतात आणि म्हणून तो सगळा फेल जातो. तर जर तुम्ही जाळीचं करू शकलात तर सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्या खालोखाल हे आणि याला इथनं वेगवेगळ्या अशा हवा जाण्यासाठी जाळ्यात मध्ये मध्ये, तर हे असं आपण वापरू शकतो. आमच्या गच्चीत आम्ही काय केलं तर हे दिसतंय का, हा 2 विटांचा थर आहे आणि या 2 विटांचा असं अशी डिझाईन केली आहे. आणि त्याच्यामधनं आपण तुम्हाला असं वाटेल की हा रस्ता आहे तो जाण्यासाठी आहे, आजपर्यंत जाऊ शकतो आपण. मग हे कशासाठी केलंय तर जेव्हा ही इथे झाडं वाढतात तेव्हा आपला हात इथून इथपर्यंत जात नाही, म्हणून हे मधल्या वाटा आहेत की इथपर्यंत तुम्ही जाऊन या कॉर्नर पर्यंत तुमचा हात जाऊ शकतो. म्हणून एक प्रॅक्टिकली डिझाईन केलेली एक डिझाईन आहे. त्याच्यामध्ये फक्त विटा ठेवले आहेत, त्याला सिमेंटिंग नाही आहे. आणि आता हा 2 विटांचा थर आहे, तुम्हाला हवा असेल तर 3 विटांचा करू शकतो. फक्त भाजीपाल्यासाठी एवढा पुरे असतो. मोठी झाडं जर लावायची असतील तर तुम्हाला एक 3-4 विटांचा केला तरी चालेल. आणि याच्यामध्ये खाली जे मी मगाशी कंपोस्ट बिन दाखवलं त्याच्यात जे कंपोस्ट तयार होतं ते याच्यामध्ये घातलेलं आहे. त्याच्यात माती नाही आहे आणि ते सगळं इतकं कोरच असतं. त्याच्यात मी पाणी घातल्यानंतर ते पाणी ह्याच्यातनं बाहेर येतं या सगळ्या विटांच्या भेगांमधनं, त्यामुळे अजिबात गच्ची गळते वगैरे असं काहीही होत नाही. कारण आपली गच्ची पावसासाठी बाकीच्या गोष्टींसाठी इक्विप्ड असते, तेवढं त्याच्यावर नक्की वॉटरप्रूफिंग झालेलं असतं आणि याचा काहीही त्याला त्रास होत नाही. मग याच्याखाली मी सुद्धा सुरुवातीला जेव्हा तयार केलं तेव्हा प्लास्टिक घातलं होतं, मग नंतर मला लक्षात आलं
की त्या प्लास्टिकने टेम्परेचर वाढण्यापलीकडे काहीच होत नाही, त्यामुळे मी ते काढून टाकलं आणि आता गेली अनेक वर्ष असंच करते तरी काही प्रॉब्लेम येत नाहीये. त्याचा एक अजून वेगळा फोटो आहे, थोडा क्लोजअप. आधीच्या फोटोत किंवा इथे खाली एक छोटी ट्यूब दिसते, ती ट्यूब याची आहे, ड्रीप इरिगेशनची आहे. ड्रीप इरिगेशन आम्ही आमच्या गच्चीत करून घेतलंय. म्हणजे अजून एक या प्रेझेंटेशनचा हेतू असा आहे की आपल्याला इथे दिवसेंदिवस माळे मिळणं हे खूप अवघड आहे, त्यामुळे शक्यतो आपलं आपण ते मॅनेज करता आलं पाहिजे. तर याला एक नळ, फक्त एक नळाची दोटी जर तुम्ही उघडली तर सगळ्या बागेला पाणी दिलं जातं. म्हणजे आपल्याला वेळ नसला तरी सुद्धा एक 15-20 मिनिटात अर्धा असं ते दिलं जातं. याच्याच बरोबर आजकाल ड्रीप इरिगेशन मध्ये असं एक छोटासा चौकन येतो आणि असं एक स्प्रिंकलर नाही एक्झॅक्टली पण असं एक फॅन सारखं फिरतं आणि त्याच्यातनं ते पाणी जर आलं तर पूर्ण असा एक चौकन त्यांनी दिसतो आणि अतिशय हलक्या प्रमाणात ते पाणी दिलं जातं, त्यामुळे माती बिघडत नाही आणि खूप छान ओल त्यांनी येते. पाण्याची पण बचत बऱ्यापैकी होते. गच्चीत असल्यामुळे याला उन्हाळ्यामध्ये दोनदा पाणी नक्की द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे असं नेहमीसारखं आपण जर पाणी दिलं तर ते सगळं वाहून वाया जाण्यातच वायाच जातं. म्हणजे त्यापेक्षा हे दिलेलं केव्हाही चांगलं. हे काही झाडं लावलेली आहेत त्याच्यात. हा एक म्हणजे हे वेगवेगळे दाखवायचा प्रकार कारण असं आहे, हा एक डब्बा आहे, डब्बा म्हणजे बॉक्स आहे आणि हा बॉक्स आहे जे पॅकिंग मटेरियल येतं त्याचं एक हलक्या प्रकारच्या लाकडाचं येतं, त्या लाकडाचं हे हा बॉक्स बनवलेला आहे आणि याला एक प्लास्टिकची शीट आहे कारण त्या लाकूड नाही तर लगेच कुजून जाईल आणि त्याला छोटी छोटी भोक आहेत. आपल्या इथे एकदा मागे आलेले आहेत निरंजन उपासने म्हणून, ते हे बनवतात आणि याला चाकं पण मी चाकं नाही घेतलेली कारण की मला ते हलवायचं नव्हतं, पण एखाद्याला जर बाल्कनीत ठेवायचं असेल तर त्याला चाकं लावून मिळतात. म्हणजे ते अख्खं तुम्ही हलवू शकता. तुम्हाला जर त्याची पोझिशन एखाद्या उन्हाप्रमाणे जर बदलायची असेल तर ती आपण बदलू शकतो आणि अतिशय बदलायला हलकं आहे. म्हणजे कोणाच्याही मदतीशिवाय आपण हे ढकलू शकतो सहजपणे आणि त्याच्यात माती नसल्यामुळे त्याचं वजन खूप कमी आहे. तुम्ही जर प्रयोग केला तर मातीनी भरलेली कुंडी आणि या खताने भरलेली कुंडी याच्यात इतका म्हणजे वजनात फरक आहे की आपण अक्षरशः असं एका बोटाच्या सारख्या ओढू शकतो, इतकं ते हलकी कुंडी तयार होते. तर हा एक ऑप्शन आहे. हे ज्यांच्याकडे लिमिटेड जागा आहे आणि याच्यामुळे बाहेर मेस म्हणजे काही घाण होत नाही, म्हणजे ती माती पसरत नाही कारण ती त्या बॉक्समध्ये लिमिटेड राहते. त्यांच्याकडे वेगवेगळ्या साईजचे आणि उंचीचे हे बॉक्सेस मिळतात. असेच टोमॅटो हे दाखवायचं कारण असं आहे की गच्चीत खूप वर्ष बाग करून असं लक्षात आलं की अगदी उत्तम ब्रँडच्या कुंड्या जरी आपण प्लास्टिकच्या विकत आणल्या तरी त्या उन्हाने खराब होतात आणि त्यांचं लाईफ अतिशय कमी असतं. तर हा हे सगळे रंगाचे डबे, ज्यांनी कोणी रंग घरी दिला असं तुला माहितीये, तर हे इतके ड्युरेबल आहेत. हे खरं म्हणजे ते केमिकल ठेवण्यासाठी म्हणून मजबूत आहे आणि याच्यात लिक्विड असल्यामुळे ते वजन घेण्याची याची कपॅसिटी आहे आणि याच्यामध्ये ही कडी असते आहे त्यामुळे ते अजून सोपं जातं उचलायला. जर कुणाला असं वाटलं की हा डबा असा नको आहे मला दिसायला, म्हणजे त्यांनी एस्थेटिकली ते चांगलं नाही वाटत आहे, तर तुम्ही एखादं ते विटांचं कुंपण सारखं करून त्याच्यामध्ये ठेवू शकता किंवा काही डेकोरेटिव्ह प्लांटर्स मिळतात ते त्याच्यामध्ये हा डबा ठेवू शकता. पण हा अतिशय ड्युरेबल आहे आणि 5-6 वर्ष अगदी सहज जातो. म्हणजे भर उन्हात ठेवलेला डबा सुद्धा त्याला क्रॅक सुद्धा जात नाही आणि प्लस किमतीत अतिशय कमी आहे. तुम्ही जेव्हा मोठी कच्ची जर असेल तर खूप आणताना तेव्हा तुम्ही ती कुंडी जेव्हा ओढता तेव्हा ती तुटण्याची शक्यता असते कारण ती अशी ब्रिटल होते, त्यामुळे हा एक उत्तम उपाय आहे. याच्यामध्ये वांग्याचं झाड एक लावलंय, तिकडे टोमॅटो आहे. छोटी झाडं असताना कितीही लहान जरी वाटली तरी एका झाडाला एकच कुंडी, म्हणजे नाहीतर ते मोठं झाल्यावर ते एकमेकांना कॉम्पीट करतात आणि त्यांना व्यवस्थित फळ येत नाही. त्याचा क्लोजअप आहे. हे एक अजून आहे, आमच्या गच्चीतलाच कोपरा आहे हा. तीन साईडने भिंत आल्यामुळे त्याला बाकीकडनं काही करायला लागलं नाही. हे मुद्दामून दाखवलंय की हा हे जे मटेरियल आहे इथे जर कोणी इंटिरियर मधले असतील
किंवा घरी जर काही काम झालं असेल तर आपण जे एस्बेस्टॉसची शीट लावून पार्टिशन तयार करतो, विशेषतः ऑफिसेसमध्ये जे तात्पुरते पार्टिशन असतात ते याचे असतात, तर बऱ्याच वेळा असं होतं की स्टँडर्ड साईज पेक्षा आपण ते कापून घेतल्यावर त्याचं काहीतरी उरतं, ते याच्यात लावलेलं आहे. अजिबात फुटत नाही, खराबत नाही, त्याचं तुम्हाला पाहिजे तर ते अजून कापून घेता येतं. मी हे मुद्दामून या प्रेझेंटेशनमध्ये एवढ्यासाठी टाकलंय की तुम्हाला कळावं की आपण काय काय वेगवेगळ्या गोष्टी तिथे लावू शकतो. म्हणजे बऱ्याच वेळा या प्रेझेंटेशनमध्ये बरेचसे मी काय म्हणायचं अडचणी रुल आउट करायचा प्रयत्न केलाय की माझ्याकडे विटा नाही आहेत, मग मी कसं सुरू करू, तर हे वापरा, हे नसेल तर बॉक्स वापरा, ते नसेल तर प्लास्टिकचं, हे असे अनेक उपाय आहेत, पण सुरू करा. त्याच्यामध्ये पेरू लावलेला आहे आणि आता हा मागचा फोटो आहे, मी आता नवीन फोटो पण टाकलाय. या पेरूला भरपूर फुलं आली आहेत, म्हणजे आमच्या लहानपणी खालच्या बागेमध्ये इतके पेरू असायचे आणि त्याच्यानंतर पेरू कधी आले नाही, तर मी सतत वाट बघत होते की याला पेरू कसे नाहीत. पण बऱ्याच वेळा म्हणजे माझा असा विश्वास आहे, तुम्ही जर मनापासून एखादी इच्छा केली तर ती येते आणि त्याला आता इतके म्हणजे कळ्या आल्यात. आता बघूया पेरू आल्यावर पुढच्या वेळेला फोटो त्याच्यात असेल. हा एक कोपरा आहे त्याचा, हे इकडे दिसत आहेत, हे अननस आहे. अननस लावणं परत खूप सोपं आहे, म्हणजे आपण घरी आणतो तेव्हा तर लावू शकतो, त्याचा वरचं फक्त सेक्शन कापून जर तो लावला, त्याला थोडस दोन त्याचे छोटे छोटे चौकोन जे असतात ते दोन पर्यंत ठेवून ते कट केलं तर त्याच्यामध्ये अननस येतं. आणि तसं नसेल तर सगळ्यात बेस्ट म्हणजे आता मला माहिती नाही पण कमलाधर पाकची येते तो एक फ्रुट डिश देणार आहे त्याचा माणूस, तो तर इतक्या आवडीने देतो, तुम्ही त्याला जर सांगून ठेवत की मला असं असं अननसाचा वरचा हवा आहे तर तो अगदी सहज देतो. आणि ती झाडं दिसायला तर सुंदर असतात, मग ती ब्युटिफिकेशन साठी पण चांगली आहेत. पुढे कुठेतरी एक फोटो येईल की त्याला अननस आल्यावर ते कसं दिसतं आणि कसं येतं ते. हे पपईची झाड आहेत इकडे, जे उंच दिसत आहे ते पपई आहे. पपई अनेक म्हणजे आमच्याकडे आलेल्या लोकांनी बघितलंच आहे, पण अनेक गेले काही वर्ष आम्ही पपई विकतच घेतले कारण एका फॅमिलीला पुरणे इतकी अगदी सहज पपई त्याच्यातनं मिळतात. पपई जी आता गच्चीवर लावली पण त्याची मुळं त्याच्यापेक्षा जास्त खोल जात नाही एवढी सांगते ते बोलणार म्हणजे ते किंवा एक थोडस करून मग बोलू ना. हो काय नंतर एक क्वेश्चन अँड आन्सर सेशन असेल. नाही मध्ये विचारणं हरकत नाही, फक्त तर आपण आता सध्या कशा कशाचे चौकोन आणि काय तो पॉइंट आलाय, तर इथे परत आम्ही त्या एस्बेस्टॉसच्या ह्याच्याच केलेले आहे. पटकन उभा राहतो आणि त्यांनी पटकन तो वाफा तयार होतो. मगाशी तिचा स्प्रिंकलर म्हटला तो हाय, एवढी छोटस एका काठीला त्याचं एवढंस निळं एक युनिट येतं आणि ते कशाचे म्हणजे इलेक्ट्रिसिटी नाही काही नाही, पाण्याच्या वेगाने ते हळूहळू फिरायला लागतं आणि मग ते जोरात फिरतं आणि ते सगळीकडे असं छान त्याचं पाणी पसरतो. या मुळांचं बोलूया आपण. माझा एक नेहमीचा प्रश्न आहे की जेव्हा मासा पाण्यात पोहतो तेव्हा तो पाणी पिण्यासाठी फार काही कष्ट घेतो का, त्याच्यात काही मॉडिफिकेशन पाणी पिण्यासाठी असतं का? नाहीये, कारण की पाण्यातच आहे ना तो, त्याला पाणी इतकं अवेलेबल आहे की त्याला ते पाणी घेण्यासाठी काहीही कष्ट करायला लागत नाही. तर सगळ्या मुळांचे दोन फंक्शन्स आहेत, म्हणजे कशासाठी मुळ आहेत झाडाला, मेन एक आहे तो आधार देण्यासाठी म्हणजे मातीमध्ये घट्ट रोवून उभं राहायला, आणि दुसरं म्हणजे पाणी आणि अन्नाचं म्हणजे ऍब्झॉर्प्शन करण्यासाठी. त्याच्यातला एक पार्ट इथला रुल आउट झालाय, सगळं अन्न त्याला इतकं रेडीली अवेलेबल आहे इथे, कारण हे सगळं आपण खतच टाकलं याच्यामध्ये माती नाहीये, त्यांना कुठलीही गोष्ट शोधायची नाहीये, ती तिथल्या तिथे असल्यामुळे ती मुळं अजिबात शेवटी माणसाचे काही गुण आहेत ना की आळशी बनतात आणि त्यांना काही गरजच नाही खूप जाऊन शोधण्याची, मग त्यांची गरज दुसरी काय उरली तर त्यांना उभं राहायचं व्यवस्थित. तर ही जी गच्ची असते ही इफ यू म्हणजे पपईची झाड हे मुळात जर तुम्हाला माहिती असेल तसं कच्चं झाड आहे, ते फार पक्क नाही, त्यामुळे जितकं झाड कच्चं असतं तितकी त्याची मुळं सुद्धा खूप अशी जोरदार मुळं नसतात त्याला आणि ती अशी सगळी समांतर पसरतात त्या गच्चीवरती आणि त्यांच्यात एवढी शक्ती नसते की गच्ची फोडून त्या आत जाते आणि गच्ची आपली काँक्रीटची इतकी मजबूत असते की हा आपला कशामुळे झालेला गैरसमज आहे तेही सांगते तुम्हाला. कुठेतरी कधीतरी एखादी भेग पडते गच्चीला किंवा भिंतीला आणि त्याच्यात एखाद्या उमराची बी पडते किंवा फायकस जातीतलं काही जर पडलं म्हणजे वड पिंपळ उंबर
तर मात्र ते अक्षरशः फोडून आपण अनेक पिढींना बघितलं आहे. त्याच्यामुळे ही भीती माणसाच्या मनात बसली आहे. पण या झाडांच्या बाबतीत अजिबात तसं होत नाही. म्हणजे गेले अनेक वर्ष ही आमच्याकडे आणि पपई तुम्हाला माहिती असेल तर कारण एक फळं आल्यानंतर एक 2-3 वर्षांनी जातात परत नवीन दुसरी लावायला लागतात. तर त्यांनी अजिबात काहीच होत नाही. अगदी खूप वॉटरी अशी ती फुलं असतात त्यामुळे ती अशी समांतर पसरतात. फक्त त्याच्यात एक होऊ शकतं की पपई आल्यानंतर त्याला भार होतो कधी कधी जो नॉर्मल केसमध्ये सुद्धा होतो. आपण केळीला आधार दिलेला बघितलाय. जेव्हा केळीचा गड येतो मोठा तेव्हा त्याला आधार आपल्याला द्यावा लागतो आणि तसंच आधार याला कधीतरी द्यायला लागतो. तुम्हाला ते अभ्यास करून की कुठल्या साईडला ते झुकतंय त्याच्या विरुद्ध बाजूला तुम्हाला भिंतीशी कुठेतरी बांधून ठेवायला लागेल. ते हे दाखवलं कशासाठी आहे तर हा केलेला वाफा नाहीये. याचा प्रॅक्टिकली जो गच्चीत कधी काम करत असाल तुम्ही तर आपला जे कंपोस्ट करायचं बिन आहे ते खाली आहे. त्यामुळे दरवेळेला म्हणजे सुरुवातीला कदाचित उत्साह खूप असेल की मी रोज अगदी तो कचरा खाली आणीन आणि मग जिन्यातनं घेऊन तो तिथे टाकेन. पण असं होत नाही हे अगदी अनुभवाने सांगते मी. त्यामुळे तिथल्या तिथे जर आपण काही सोय केली तर तिथल्या तिथे ते आवरलं जातं. किंवा कोणी जर तुम्हाला झाडाला मदतीला असेल तर तो माणूस सुद्धा खुशीने तिथे टाकतो. आणि गच्चीत जेव्हा तुम्ही झाडं वाढवता तेव्हा त्याचा काही ग्रीन वेस्ट निघतच म्हणजे तो कचरा निघतोच. त्याच्या फांद्या सुकलेली पानं गवत हे जे काही असेल ते सगळं आम्ही इथे एका ठिकाणी फक्त जमवलं. ही तेव्हाची स्थिती आहे. आता इथे उत्तम वाफा तयार झालाय कारण की याचं खत होऊन गेलं नंतर. म्हणजे मला जे कदाचित अजून कष्ट लागले असते खालनं परत ते खत न्यायचं वरती ते वरती एक आपोआपच झालं. तर त्याच्यामुळे दोन गोष्टी साधल्या. जर तुम्ही सोसायटीत राहत असाल आणि कॉमन जिना जर असेल तर तो जिना निश्चित तुम्ही कितीही काळजी घेतली तरी तो काहीतरी पडतं घाण असते. आणि मग जी लोक त्या बागेमध्ये सहभागी नसतात ते निश्चितपणे म्हणतील की ते तुमच्या बागेने आमचा जिना खराब होतोय. त्यामुळे ते टाळण्यासाठी जर वरच्यावर तुम्ही मॅनेज करू शकलात तर ते सगळ्यात चांगलं आहे. पलीकडे गवतीच्या आहेत. हा गवतीच्या एकदा उपटताना चुकून असे 2-3 त्याचे हे उपटले गेले आणि एक मी अगदी सहज ते मगाशी पेरू दाखवला तिथे मी लावला. त्याचा एक फोटो पुढे तुम्हाला दाखवते की तो किती वाढलाय. म्हणजे एकच रोप फक्त असं जस्ट लावलं होतं की त्याला फेकायला नको म्हणून तिथे लावलं होतं मी. ही पपईची रोप आहे. आता ही आली कुठनं. एखादी गोड पपई जर तुम्ही कापलीत तरी तर त्याच्यातनं त्या बिया काढायच्या आणि त्या सुकवायच्या सावलीत सुकवायच्या. सावलीत सुकवल्यानंतर ते त्याचं टाक्या टाकून द्यायचं मातीमध्ये किंवा पेरायच्या. त्याच्यातनं भरपूर झाडं मिळतात. पपईची नर आणि मादी अशी दोन झाडं असतात. एखादं नर झाड पुरे असतं अख्ख्या बागेला आणि बाकीची झाडं मादी आहे की नाही लगेचच कळतं. त्याच्या फुलांचा टाईप्स वेगळा असतो. आता ही इथे जी दिसत आहेत ही पहिल्यांदा आलेली झाडं. आता ती तिथे नाही आहेत पण ही जवळ आहेत खूप. ती बिया टाकल्यानंतर इतकी जवळजवळ झाडंही वाढू शकत नाही. इथे त्याला बाकीची काढून दुसरीकडे लावली आहेत. इथे मागच्या साईडला दिसते ती हळद आहे. हळकुंड आपल्याला काही सीझन मध्ये ओली हळद जी बाजारात मिळते त्याच्यातली जरी लावली तरी तुम्हाला ती सहज होते. आणि 2-3 हळकुंड तुम्ही जर स्पेअर केले तर नेक्स्ट टाइम येताना तुम्हाला भरपूर येतात. आणि घरातलीच हळद असते त्यामुळे ती छान. त्याच्यामुळे आपण कुठलाही पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड टाकत नाही त्यामुळे त्याची क्वालिटी निश्चितपणे चांगली असते. काही आता काही जणांना असं असतं ना की फक्त भाजीपाला नको जरा शोभा पण पाहिजे फुलं पाहिजेत. ते पण आहे पुढे. हा वेल आहे तो वालाचा वेल आहे. वालाची आपण जी भाजी करतो त्याच्यामध्ये माझं असं एक सजेशन आहे सगळ्यांना म्हणजे जे कोणी नवीन करत असतील. सुरुवातीला तुमचा जर पेशन्स टिकावा अशी जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला ती कन्सिस्टंटली ती बाग व्हायला पाहिजे तर सुरुवातीला सोपी झाडं लावा. म्हणजे ज्याला 2 वर्षांनी येतील फळं वगैरे असं नको. म्हणजे ज्याचं बक्षीस तुम्हाला लगेच मिळू शकेल काहीतरी तर दॅट इट्सेल्फ इज अ मोटिवेटिंग फॅक्टर. म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरात आलेल्या शेंगांची भाजी करतो तेव्हा ते निश्चित भाजीवाल्यापेक्षा त्याची चव आपल्याला मनातनं जास्त आवडते आणि मुलांपासून सगळ्यांना ते मोटिवेटिंग असतं. तर वालाचा वेल लावणं एकदम सोपं आहे. नुसती बी एक खोचली की त्यातनं वेल येतो आणि इतक्या इतक्या प्रकारची म्हणजे इतक्या प्रमाणात ती भाजी येते की माझा मुलगा वकील या तिथे नाही आहे पण तो आता म्हणतो की अरे अजिबात करायची नाही भाजी इतकं इतक्या तर झाल्या. त्याच्यात ना म्हणजे मला असं नेहमी वाटतं की या सगळ्या प्रकारांचा काय काय फायदे आहेत याच्यात ना नकळत आपण द्यायला शिकतो.
म्हणजे आपल्याकडे इतकं आल्यावर ठीक आहे तुमची गरज संपल्यावर पण तरी तुम्ही ते वाया तर नाही घालवणार ना, मग तुमच्या मित्रमैत्रिणींना कोणाला तरी ते तुम्ही वाटाल आणि त्याच्यातनंच एक आनंद आहे, त्यांनाही आनंद असतो की आपल्या मैत्रिणीच्या बागेतल्या शेंगा आहेत, तर तो एक नेचर वाढतो, एक काय म्हणायचं जो तो समाजातला एक आस्पेक्ट कमी होत चाललाय तो यातनं कुठेतरी परत जनरेट होतो आणि एक आपल्या मनामध्ये अबंडन्स माहितीये मला तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की जे शेतकरी असतात ना कुठलेही त्यांची परिस्थिती कितीही गरीब असू दे पण ते देताना त्यांचा हात कसा येतो बघा, याचं कारण असं आहे त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात बघितलेलं असतं म्हणजे एखाद्या गोष्टीचं पीक येतं तेव्हा ते आपल्यासारखं असं पाव किलो घेतलेत ना, त्यामुळे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचा जो एक हात असतो देणारा त्याच्यामध्ये पैशाचा प्रश्नच नसतो, तर ते कुठेतरी आपल्याला नकळतपणे आपण त्याच्यात जातो, तर हे वेल लावणं अतिशय सोपं आहे आणि वरती जी फुलं आलेली दिसत आहेत त्या प्रत्येक फुलाला शेंग येते, त्यामुळे एका फॅमिलीसाठी एक न्यूक्लिअर फॅमिली जर असेल तर एक दोन तीन गुच्छाच्या शेंगा तुम्हाला पुरेशा होतात, त्याचा पुढे मी एक क्लोजअप काढला आहे तो मुलीचा वेळ आहे बघ, इथे तुम्ही जर बघाल तर या प्रत्येक फुलाच्या इथे शेंगा येतात आणि त्या इतक्या येतात की खरोखरी म्हणजे अशा टोपलीवर शेंगा सहज दिसतात, एक पुढे फोटो पण आहे की एक दिवस एक दोन चार दिवस उशीर झाला होता काढायला तर त्याच्या काही सुकून सुद्धा गेल्या आणि मोठ्या परात भरून शेंगा आमच्याकडे निघाल्या होत्या, ही काही फुलझाडं लावली कारण फुलांची जर तुम्हाला आवड असेल बऱ्याच वेळा तुम्ही जर नर्सरीत गेलात तर नर्सरीवाले आजकाल खूप हुशार आहेत, ते लगेच सांगतात की नाही नाही सावलीत होता नाही झाड, सावलीत फुलं येतात ना, सावलीत फुलं येणारं झाड आजतागत मला तरी एकही माहिती नाही, म्हणजे अगदी बालसम वगैरे अशी काही वेगळी झाडं जर सोडली तर गुलाब तर अजिबात सावलीत येत नाही, त्याला अगदी ब्राईट सनलाईट लागतो, त्यामुळे सगळ्या झाडांचे जे रंग आहेत म्हणजे फुलांचे ते उन्हाशिवाय येतच नाही, पण ते काय आता मेजॉरिटी लोक फ्लॅटमध्ये राहत असल्यामुळे त्याला त्याचा धंदा बंद करून चालत नाही म्हणून तो सांगतो आणि आपणही आणतो, पण त्याचं कारण हे आहे की त्याला उन्हाची अतिशय गरज आहे किंवा माझी काहीतरी मरतुकडी फुलं येतात, त्याच्यापेक्षा तुम्ही रंग खूप प्रचंड फरक पडतो जर तुम्ही पूर्ण ब्राईट लाईट मध्ये गेलात, अशा टाईपची भाजी एका वेळेला अनेक वेळा आमच्याकडे निघते म्हणजे त्याच्यात आता तुम्हाला एक पाच सहा वांगी दिसत आहेत, कधी कधी म्हटलं तर पुरते एका फॅमिलीला पुरते आणि अजून हवं असतं ते दोन चार दिवसात परत निघते दुसरी, एक मोठा दोडका आणि पालक होता इकडे, बरेच जण पालेभाज्या खात नाहीत कारण त्याच्यावर इतकी औषधं भरलेली असतात आणि जी वस्तुस्थिती आहे त्यामुळे ती बऱ्यापैकी जर किंवा सॅलेडमध्ये कच्चं काही टाकायची वेळ आली तर बरेच जणांना असं एक हेजिटन्स असतो की मग ते सगळं पेस्टिसाईड माझ्या पोटात जाईल, तर हे अगदी खात्रीशीर आहे जे तुम्हीच लावलंय आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्याच्यावर काही त्याच्यावर फवारलेलं नाहीये, म्हणजे खाली जी याची त्याच्यापेक्षा इतके मोठे ब्राईट रंग तिथे येतात, हे बघा हे भेंडी एकदा निघाली होती लेट्यूस आहे आणि तो जांभळा आहे तो श्रावण घेवडा आहे, मी एक हाऊस म्हणून जांभळ्या रंगाचा श्रावण घेवडा आणला होता तो पण चांगला जगला होता आणि गवतीच्या गुलाबांचे सर्व रंग एकदम ब्राईट येतात, कॅक्टस तर चांगले वाढतातच, की वेगवेगळी झाडांचे फक्त सहज फोटो काढले, पारिजातकासारखं झाड सुद्धा उत्तम येतं वरती, हे बघा इतक्या प्रमाणात फुलं येतात म्हणजे एवढी फुलं खाली नाही आहेत म्हणजे एखादं येईल नक्की एखाद दोन पण इतक्या प्रमाणात आणि असं भरभरून सगळं तुम्हाला ते मिळतं आणि याचं कारण केवळ सूर्यप्रकाश हा मेजर फॅक्टर आहे कारण तीच माती खाली सुद्धा मी जाते पण असं खाली येत नाही, वेगळी झाडायची या कमळाला कधीही फुल येत नव्हतं आमच्या इथे खाली असेपर्यंत, आता वरती असताना रोज एक तीन चार फुलांची सहज होतात आणि जस्ट फॉर इन्फॉर्मेशन हे कमळ नाही आपण त्याला कमळ जरी म्हणतो तरी ही वॉटर लिली आहे, खरं कमळ हे वेगळं असतं त्याचं पानच वेगळं असतं, पपईच्या झाडाचे काही फोटो आहेत हे बघा हे त्या कोपऱ्यात जिथे मग अशी पेरू दाखवला होता तो खरं पपईचा कॉर्नर होता, त्या ओव्हरल पिरियड ते काढून टाकणार, मी म्हटलं तुम्हाला केवढ्या शेंगा निघतात याची मी तर एकटी नाही ना भाजी करू शकत एवढी, त्यामुळे आपोआप तुम्ही ते दुसऱ्यांना वाटता बिल्डिंग मध्ये कोणातरी देता आणि हे झाडावरतीच एवढी पिवळी झालेल्या पपया मेथी आहे, मेथीचं एक तुम्हाला दाखवते स्वतंत्र कुठल्याही प्रकारचं मेण लावलेलं नाहीये,
जे आजकाल बाजारात फळं चकाकण्यासाठी लागतात हे नॅचरल त्याची म्हणजे त्याची शाईन आहे. डबल बीन्स, लिंबू तोंडली तर एवढे येतात की कंटाळा येतो मला. नंतर शेवगा सुद्धा छान तो भेंडी डबल बीन्सच्या बिया द्या. टोमॅटो मला असं वाटतं की खूप दिवसात मग घ्यायलाच लागत आहे तुम्हाला. एकदा ती यायला लागली ना की ती प्रचंड प्रमाणात येतात. चेरी टोमॅटो इतके महाग का विकतात हे मला कोडं आहे. सध्या 150 रुपये किलो वगैरे चेरी टोमॅटो मी बघितलंय बिग बास्केटवर. खरं म्हणजे चेरी टोमॅटो हे जंगली व्हरायटी आहे आणि तुम्ही जर का लावली तर ती जंगली स्टाईलनीच येते आणि इतक्या येतात. आणि म्हणजे इथे जरा थोडे वयाने सिनियर असणाऱ्या लोकांना लक्षात असेल की आमच्या लहानपणी जे टोमॅटो मिळायचे ते जरा आंबटसर असायचे. आता ते आंबटपणा गेला असते त्याला काही वेगळीच चव असते. तर ते आंबटची एक चव आहे ना ती चेरी टोमॅटो मध्ये खूप आहे आणि त्यामुळे आपल्या नेहमीच्या अंदाजाप्रमाणे आपण जे टोमॅटो वापरतो त्याच्यापेक्षा चेरी टोमॅटो हे प्रचंड कमी प्रमाणात लागतात. पण ते आजकाल सॅलडमध्ये पण वापरतात म्हणून कदाचित त्याची किंमत जास्त आहे. पण अगदी इझिली येतात, त्याचं काहीही करायला लागत नाही आणि एकदम एक प्रकारचं लोचक झाड आहे. अगदी नको असं तरी वाढतो आणि मी काढूनच टाकते ना ते किती वेळा. तेव्हा मी मग असे म्हणलं ना तो गवती चहा एक तिथे लावला होता, एकच काडी लावली होती त्याचं एवढं वाढलंय. पेरूला एक 6 इंचाच आहे, 6 इंचाच. ते फक्त विटा काढून हे लावले आधी, म्हणजे विटा जरा हवे होते अजून याला म्हणून ते काढून टाकल्या. विटा अशा मिळत नाहीत ना, पूर्वी अशा असायच्या कुठे पडलेल्या अशा मिळत नाही. वेगवेगळ्या काहीतरी हे एका वाफ्यातली कोबी आहे. आता म्हणजे याच्यात मला सांगायचं काय की आपण कोबी खातो, ह्या बऱ्याच भाज्या खातो पण अगदी सतत नाही ना खात. त्यामुळे तुम्ही असे छोटे छोटे कॉर्नर्स जर तयार केले तुमच्या बागेतले की ज्याच्यामध्ये थोडी कोबी आहे तर सगळ्या भाज्या तुम्हाला आलटून पलटून मिळू शकतात. ही मेथी आहे, खूप बऱ्याच आल्या होत्या आणि एकच ड्रॉबॅक असतो कधी कधी पण तुम्ही जर विचार करून लावलं तर तोही आपण रुल आउट करू शकतो. हे तर मी लावताना पहिल्यांदा एवढं लावलं म्हटलं किती येतं बघूया, पण ती सगळी मेथी एकावेळी तयार झाली आणि मग एवढी नाही आपण खाऊ शकत. त्यामुळे म्हणून तुम्ही जितके छोटे सेक्शन पाडाल त्याचे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एक लावली त्याच्यानंतर एक 10 दिवसांनी दुसरी लावली तर ते एका सक्सेशन मध्ये मग तुम्हाला मिळू शकते. ही अशीच आमच्या समोरच एक आहे, त्यांच्या बागेचा फोटो आहे. हे इथे जे लावले ना त्यांनी ब्राऊन कलरचं, इथे जरा म्हणजे माझ्या कॉम्प्युटरला वेगळं दिसते, इथे लाईट कमी आहे. ही एक वेगळी बॅग आहे, ही मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर की वेगवेगळे ऑप्शन्स की तुम्ही कशा कशा झाडं लावू शकता ते त्यांनी लावली आणि म्हणून ती टांगता आली आहे त्यांना कारण त्याचं वजन ज्यूटचं आहे. ते बघा हे असं अननस येतं, त्यांनी अननस मग अशी आपण जे बघितलं त्यांना असं वरती तांडळून तिथे अननस होतं परत वरती करायला पाहायला सम मध्ये ते अननस. या त्या बॅग्स आहेत, या ज्यूटच्या बनलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा असा प्रश्न असतो की गच्चीत ठेवताना सिमेंटच्या कुंड्या खूप जड होतात, त्याच्यात माती टाकली तर अजूनच जड होतं आणि मुळात परत आपल्याला ते हलवता येत नाही. दुसरं म्हणजे प्लास्टिकच्या आणल्या तर त्या लवकर तुटतात. या आहेत ह्या अतिशय जाड ज्यूटच्या, म्हणजे पूर्वी पोती ज्याची म्हणायची त्या मटेरियलचं, पण यांनी अतिशय स्टर्डी प्रोडक्ट काढलेले आहेत. हे कलकत्त्याच्या एका याचं प्रोडक्ट आहे पण ते कुठेही भारतभर देतात आणि खूप रिझनेबल आहे. सगळ्यात मोठी जी साईज दिसते ती 90 रुपयाची आहे, जी एरवी आपण कुंडी सुद्धा 60-70-80 रुपयाला आणतोच. आणि याच्यात अजून एक फायदा असा होतो की तुम्ही पाणी घातल्यानंतर ते पाणी धरून ठेवतो, म्हणजे पोतं आहे ना ते त्या ज्यूट असल्यामुळे, तर तो एक चांगला ऑप्शन आहे. आणि गंमत अशी आहे की हे मी जे सेशन घेते ते मी फेसबुकवर टाकल्यावर मला खूप लोक वेगवेगळी लोक कॉन्टॅक्ट करतात आणि त्याच्यातनं मला हे अजून अजून कळत जाते की कुठे कुठे त्यांना हा माणूस जर कलकत्त्यात आहे. त्याची मला कालच मेल आली आहे की म्हणून म्हटलं की आज ही आपण स्लाईड टाकूया. आणि हे मी काल बघितलंच होतं आणि बागेत लावलेलं. त्याच्यावर कॉर्पोरेट लोकांना जर घ्यायचं असेल तर त्याच्यावर त्यांचं ब्रँडिंग करता येतं, असे बरेच त्यांचे ऑप्शन्स आहेत. आणि वेगवेगळ्या साईजेसमध्ये ऑर्डर प्रमाणे ते करून देतात, अशी त्याच्यात झाडं लावता येतात. हे आमच्या इथलंच आहे, चिक्कूचं झाड आहे, रंगाचाच डबा आहे
त्याच्यामध्ये ते चिक्कूचं झाड आणल्यावर त्याला जवळजवळ 30-35 चिक्कू त्याला लागले होते. आम्ही त्यातले 5 खाल्ले मला वाटलं. तुम्हाला गंमत वाटेल पण मी त्याच्यात आनंद आहे की आम्ही 5 का खाल्ले. बरेच चिक्कू असे पिकायला आले होते आणि मग म्हटले जातात कुठे चिक्कू, आधी पिकलेला असतो नंतर कुठे, आणि गच्चीत आहे कोणीच जायचा प्रश्न नाही. तर एक थारीची फॅमिली येते आणि खरंच येते, म्हणजे त्यांना इतकी सवय झाली आमच्या गच्चीत यायची, बरोबर खालच्या आवळ्याच्या झाडावर तसे येतात आणि ती इथे येऊन बरोबर पिकलेला चिक्कू काढते आणि ती घेऊन जाते. तिथल्यातच खातात ते आणि ती आणि तिची 2-3 पिल्ल असे अख्खी फॅमिली येऊन त्यांनी त्याचे फिस्ट केली. पण छान नाही आम्हाला चांगलं वाटतं त्याचं. आम्हाला पहिल्यांदा कळत होतं की कुठे जातात ते चिक्कू. असंच आम्ही एक झाड आमच्या बागेमध्ये तुतीचं आहे मलबेरी, इतक्या प्रमाणात तुती येते आता सुद्धा अजून आहे पण मागच्या महिन्यात तर प्रचंड होती. म्हणजे मी काय सांगते तुम्हाला की तुम्हाला जर एखादं झाड कुठे लावायचं असेल तुमच्या इथे खाली तर अशी झाडं लावा ज्याला पक्षी येतील. म्हणजे आमच्या बागेत आता कोकीळ भारद्वाज पासनं ते अगदी बुलबुल सनबर्ड साळुंकी हे प्रत्येक हॉर्नबिल पण आलेले आहेत तिथे. म्हणजे हळूहळू त्यांना लक्षात येतं की हे झाड कुणी डिस्टर्ब करत नाहीये आणि तिथे येऊन ते अगदी म्हणजे आम्ही आमच्या घरातनं अनेक वेळा हे बघत असतो असे गप्पागप गिळतात सगळे पूर्णचे पूर्ण. आणि ते कोकीळचं एक कपल तर नेहमीच असं आणि सुरेख अगदी आवाज त्यांचा सकाळी सगळे त्यांनी जाग येते. म्हणजे मला असं वाटतं की या शहरात राहून असे आवाज जर आपण ऐकू शकत असलो तर ते खूप चांगलं भाग्य आहे. आणि त्याला तर थोड्याशाच काही ती गोष्टी करायला लागतात. त्याच्या खालीच आम्ही पाण्याचं पण एक ठेवलेलं आहे तर ते झाड म्हणजे पक्ष्यांसाठी आहे. तसं आता बोला हा चिक्कूचं झाड आहे आता खालीच्या फॅमिलीसाठी आहे. एक चित्र आहे याच्यामध्ये वरती एक मांडव तयार केलाय. तर हा मांडव वेगवेगळ्या प्रकारच्या मटेरियलनी तुम्ही करू शकता. म्हणजे हा आहे आता त्यांनी फॅब्रिकेट करून घेतलाय बार्स लोखंडाचे आणून. तसे प्लास्टिकचे बार असू शकतात. तुमच्याकडे कधीतरी जर नळाचं काही फिटिंग झालं असेल आणि त्याचे नळ जर उरले असतील तर त्याचे असू शकतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या याच्यात फोटो आहे की माहिती नाही मला आता, पण मी मांडव कशाचा केलाय हे सांगण्याचं कारण असं की कदाचित तुमच्या इथे कुठे जर ते असेल. आमच्याकडे एक ऑफिसमध्ये एक कॅनॉपी उभारतो आम्ही, म्हणजे सगळ्या एक्झिबिशन्सना वगैरे अशी कॅनॉपी असते ना एक प्रत्येक काही जाहिरात करणारी आणि त्याच्यामध्ये ते लोक पॅम्फलेट वाटत असतात. तर त्यातले काही कॅनॉपीज आमच्या खराब झाल्या. तर त्या खराब झाल्या त्यातला फ्लेक्स तर काढून टाकलं पण त्याचा जो बेसिक सांगाडा होता त्याला असं एक ठराविक चौकोनात फिक्स होणारा एक अतिशय सोपा प्रकार येतो. म्हणजे तो कुणाच्याही मदतीशिवाय मी एकटीने उभं केलं ते. कारण आमच्या गच्चीमध्ये ते काय म्हणतात मांडव घालण्यासाठी त्या रिंग असतात लावलेल्या, त्या रिंग लावलेल्या आहेत. त्याच्यात फक्त तो घातला त्याला वरती एक चौकोनी म्हणजे असं की दोन्हीकडे जाणाऱ्या अशा कोबण्या आहेत आणि त्या जॉईंट्समध्ये दुसरे बार घालता येतात. असा करून तो चौकोन इतका इझिली तयार झाला. आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं इथे दोऱ्यांनी बांधू शकता, नायलॉनच्या दोरी असेल तरी चालेल, काथ्याची दोरी असेल तरी चालेल. त्या तार अनेक वेळा आमच्या गच्चीतनं केबल जातात खूप, ते प्रत्येकाच्या गच्चीत असेल की जे आपल्याला माहितीच नसतं ते कुणाच्या केबल्स आहेत. आणि त्या केबल्सचा उपयोग खूप चांगला होतो ह्या वेल चढवायला. खरंच नाही आणि त्या केबल्स भरपूर मजबूत असतात त्यामुळे त्या सहज भोपळ्याचं वगैरे वजन अगदी सहज पेलतात. हे इथे मगाशी मी जर दाखवले ते बॉक्सेस आहेत याच्यामध्ये काही लाकडाचे आहेत. म्हणजे आंब्याच्या पेट्या जेव्हा आता लवकर सीझन आहे, म्हणजे आज यावेळी हे लेक्चर आत्ता घेण्याचं अजून एक कारण असं होतं की पानगळतीचा सीझन जस्ट संपतोय. म्हणजे अजूनही तुम्ही मनावर घेतलं तर तुम्हाला थोडीशी पानं नक्की मिळू शकतील. बऱ्याच ठिकाणी आता संपत आले पण तरी पानगळती आहे. आणि आंब्याचा सीझन योग असलाय त्याच्यामध्ये तुम्हाला जे बॉक्सेस मिळतात त्याच्यात सहजपणे तुम्ही हे करू शकता आणि त्याला ते गवत पण येतंय त्याच्यात करू शकतो आपण. तर अशा टाईपचा वापर त्यांनी केला. ही खरं छोटी जागा आहे खूप. तर प्रत्येकाने हे ठरवायचं की आपल्या गच्चीतला किती पार्ट आपण त्याला वापरायचा आहे. हे तुम्ही मगाशी म्हणलं तसं दोऱ्यांनी बांधून त्यांनी वरती चौकोन तयार केलाय. मी त्याच्यावर वेग सहज चढतो. आणि बरेचसे जे काय म्हणायचं दोडका किंवा भोपळा हे जे असं लटकणाऱ्या गोष्टी आहेत तारली त्याला हे खूप चांगलं आहे की आपल्याला दिसतं लगेच. तसेच असे पाहुणे पण येतात.
हे कुठलेही दागिने म्हणून दाखवत नाहीये, सहज गंमत म्हणून, पण या सगळ्या बिया आहेत सीड्स, त्या सीड्स पासून बनवलेले ऑर्नामेंट्स आहेत. हा एकच जोडका मग किती आहे, म्हणजे याच्यात एक काय होतं माहितीये का, की नेहमीपेक्षा साईज खूप मोठी येते. मी आमच्याकडची अळूची पानं जर तुम्ही बघाल तर नेमकं फोटो राहिलाय टाकायचा, पण प्रचंड मोठी आहे, म्हणजे इझिली दोन पानं, दोनच पानं दिली की त्याच्या वड्या होऊ शकतात, एवढा मोठा आहे आणि भरपूर प्रमाणात येतं. ह्याच्यासोबत तुम्हाला साईजचा अंदाज येत असेल केवढा आहे माझ्या हाताएवढा, तर एकच तोडका इझिली भाजीसाठी पुरतो. हे पॅशन फ्रूट आहे, पॅशन फ्रूटचा वेल एकदा लावला की भरपूर येतात, उन्हाळ्यामध्ये उत्तम सरबत होतं, कुठल्याही केमिकलयुक्त सरबत पिण्यापेक्षा हे सरबत खूप छान आहे. सरबतावरून आठवण आली, माझ्या ज्ञानाक्षा नवीन भर पडली. परवा मी जे मगाशी ज्यूटचे फोटो दाखवले तुम्हाला, त्यांच्याकडे गेले होते, त्यांनी मला विचारलं सरबत पिणार की चहा, मी त्यांना म्हटलं मी चहा घेतच नाही, तर त्या म्हणले सरबत कोकमचं देऊ का अंबाडीचं, तर मी म्हटलं नाही कोकम माहिती होतं मला, अंबाडी कधी माहितीच नव्हतं, मी म्हटलं बरं चालेल अंबाडीचं. तर मी मुद्दामून का सांगते, अंबाडी जर आपण लावली त्याच्या ज्या फळं येतात त्याला, ती फळं त्या म्हणल्या काही नाही, मी फक्त शिजवते आणि फिक्कट गुलाबी कलरचं इतकं सुरेख होत ते. तर आता उन्हाळ्याचं आपण वेगवेगळी पेयची पितो आणि मुलांना विशेषतः जी देतो त्याच्यापेक्षा ते खूप चांगलं आहे, त्याच्यात अनेक पाहिजे त्या गोष्टी पण जातात, व्हिटॅमिन सी तर चांगलं जातं, तर आर्टिफिशियल काहीतरी देण्यापेक्षा असं खूप छान आहे. पण मला म्हणजे माहिती नव्हतं की अंबाडी पासून करतात, पण फार छान लागतं. पॅशन फ्रूट आहे, खूप आंबट असतं आणि याचा पण रंग खूप छान आहे, असा येलो पेंट येलो कलरचं सरबत तयार होतो. हे माझ्या मैत्रिणीच्या बागेतलं आहे फुलं देवासाठी. तर असे अनेक प्रकार आपण त्याच्यातून मिळू शकतात. एक तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवते अशासाठी की आपल्याला झाडांची रोपं कशात तयार करायची हा प्रश्न खूप वेळा असतो. आजकाल बरंच व्हॉट्सअपवर ते एक व्हायरल झालंय की नारळाच्या ह्याच्यात, नारळाचं म्हणजे शहाळं जे असतो त्याच्यामध्ये तुम्ही झाडं लावू शकता. अगदी करेक्ट आहे, आमच्या ह्याच्यात मी अनेक नारळ करवंट्या आणि नारळाच्या सगळ्या त्या शेंड्या आहेत, आमच्याकडे तीन झाडं आहेत नारळाची, त्यामुळे खूप त्याचे नारळ निघत असतात, त्याचा कचरा खूप तयार होतो, तर तो कचरा सगळा इथे टाकतो. खरं म्हणजे आपण कचरा म्हणणं आता बंद करायला पाहिजे, कारण की त्याच्यातनं इतकं म्हणजे ब्लॅक गोल्ड तयार होतं की, आणि त्याच्यातनं खूप पोरस सॉइल तयार होते, म्हणजे ज्या नारळाच्या कुंज्या असतात त्या पटकन कुजत नाहीत किंवा करवंट्या सुद्धा. तर आपण कुंडी भरताना जेव्हा म्हणजे आपण पारंपरिक याच्याप्रमाणे विटांचे तुकडे किंवा दुसऱ्या कुंड्यांचे तुकडे असं जे टाकतो त्याच्याऐवजी नारळाच्या करवंट्यांना थोडा वेळ लागतो कुजायला, पण ते अर्धवट कुजलेलं सुद्धा टाकल्या जर खाली तर तो एक लेअर छान तयार होतो आणि त्याच्यावरती तुम्ही हे टाकू शकता. तर हे कशा कशात तुम्ही झाडं लावू शकता बघा, हे रोप तयार करायचे नाही, हे सगळं आपल्या घरात येत असत. म्हणजे आपण प्लास्टिक मध्ये जे आणतो ना रोप, टॉयलेट पेपरचे रोल असतात.
एरवी बाजार त्याच्यासाठी प्लास्टिकचे साचा मिळतो पण हे आपण वापरू शकतो. आणि अजून एक म्हणजे कदाचित प्रश्न असे दरवेळेला येतो की एवढा मोठा कचरा असल्यावर तो पटकन कसं त्याचं विघटन होईल, म्हणजे तो खूप दिवस तसाच राहतो. तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे बँगलोरचे गृहस्थ आहेत ते जे प्रचंड शेतीत करतात ते बिस्लरीचे कॅनल आपल्याकडे पण येतात ते वर्णकट करून टाकले खूप ड्युरेबल असतात आणि त्याच्यात एकसारखं तुम्ही कापलेत तर त्याच्यात आरामात होत. Part of the area we use vines and part
plastic molds for other sunshine based ground vegetables or fruit type vegetables. Bangalore mode. तर असे बरेच अनु चाललेले एक्सपेरिमेंट. दुसरा असं की एक पॉइंट मिस झाला तुमच्या म्हणजे प्रश्नात येईल की आपण कशा कशाचं खत बनवू शकतो आणि कुठल्या कुठल्या भाज्या लावू शकतो. आता यांनी एक पॉइंट सांगितला की 90 दिवसाची सायकल असल्यामुळे मी कांदा जनरली लावत नाही असं त्यांनी सांगितलं. की तर त्याला एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगते की कांदा म्हणजे आपण की कांदे आपल्याला बागेतनं पाहिजेपेक्षा सुद्धा कांद्याची पात मला असं वाटतं जास्त चांगली आहे. तर ते कांद्याला जे कोंब येतात आपल्या घरामध्ये ते फक्त तुम्ही जर लावले तर 8 दिवसात तुमची कांद्याची पात तयार होते 8 दिवसात. त्यामुळे 90 दिवसाची सायकल करण्याची गरजच नाही. सेम बटाट्यानं जे आपले कोंब येतात घरामध्ये ते पण तुम्ही लावू शकता त्याचे तुकडे करून. आणि याच्यामध्ये आम्ही काय काय कुजवलंय तर आमच्या घरात जेव्हा फर्निचर झालं तेव्हा त्यातला प्लायवूड त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपण कधी कधी काय करतो की आपण थेरॉटिकली सगळं शिकतो पण ते थेरॉटिकल शिक्षण आणि त्याचं ऍप्लिकेशन हे कुठेतरी याच्यात गल्लत होते. की जे जे काही ऑर्गॅनिक आहे ते थेरॉटिकली जे ऑर्गॅनिक आहे ते सगळं कुजलं पाहिजे हे बरोबर आहे की नाही. तर याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला शेअर करते आणि मग मी थांबते. की प्लायवूड आम्ही टाकलाच नारळाच्या झावळ्या नंतर नारळाचे जे काही वेस्ट असतात ते आम्ही टाकतोच. पण त्याहीपेक्षा माझे वडील वुलन मिलमध्ये होते आम्हाला त्यामुळे त्यांच्याकडे सगळे आम्ही आधी पंजाबला होतो तर तिकडे सगळे जे बॅरेट ब्लँकेट असायचे म्हणजे प्युअर वूलचे ब्लँकेट्स आणि माझ्या बाबांचे काही शूज ते सगळे प्युअर वूलचे होते आणि पुण्यात ते काही फारसे वापरले जात नव्हते. आणि ते गेल्यानंतर ते नुसतेच कपाटात राहिले त्याला तशी कसर ज्याला म्हणतात ती लागली. आणि मग त्याचं काय करायचं तर आता ते फिलिंग्स मध्ये येतात त्यामुळे आता तो सूट फेकायचा कसा कचऱ्याच्या याच्यात असं वाटायला लागलं. आणि मग मी विचार केला की काय नेमकं हे खत म्हणजे प्युअर वूल आहे म्हणजे मेंढीचे केस आहेत तर ते आयडियली कुजले पाहिजेत असा एक थेरॉटिकल माइंडने विचार केला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्याच बागेमध्ये थोडस फक्त खडून मी तिथे ते सगळे टाकले उत्तम त्याचं खत तयार झालं. कारण आपण हे विसरतो कुठेतरी आपण त्याला कपडे ब्लँकेट या कॅटेगरीत टाकतो पण ऍक्च्युली ते ऑर्गॅनिकच आहे ना सगळं त्याच्यामध्ये सिंथेटिक काही नव्हतं म्हणजे तुम्हाला खात्री असेल त्याच्यामध्ये सिंथेटिक नाही तर अगदी कॉटनचे कपडे सुद्धा त्याच्यात कुसतात. तर अगदी काहीही कुसू शकतं म्हणजे अंड्याच्या टर्फलांपासनं ते नख केस काही त्याच्यामध्ये कुसू शकतं. तर इतकं म्हणून मी तुम्हाला सांगितलं एक्स्ट्रीम म्हणजे सूट जर ते प्युअर वूलचे असतील तर ते सुद्धा आम्ही कुजवलेत त्याच्यामध्ये. असे बरेच आहेत अनुभवानी आपण अजून अजून शिकत जातो आणि आय एम शुअर प्रत्येक जण तुम्ही जर तयार केलं तर ते होईलच तुम्हालाही कळेल. ते मी कसं सुरू केलं हे मी मुद्दामून शेअर करते कारण की आपण सगळेजण त्याच्यातनं जातो. काही वर्षांपूर्वी सकाळमध्ये एक येत होतं परसबाग माझी परसबाग नावाचं एक सदर यायचं रोज मेकॅनिकली वाचायचे या पेपरमध्ये आय एम शुअर सगळेच वाचत होते. मग त्याच्यात कधी कधी कोणीतरी फोटो शेअर करायचं की माझ्या बागेत असं आलं असं जवळजवळ कमी नाही पण वर्षभर तरी वाचलं मला की लक्षात आहे की 1.5-2 वर्ष येत होतो. आणि म्हणजे सकाळच्या पेशंटशी दाद दिली पाहिजे की त्यांनी ते इतकं हॅमर केलं. शेवटी एक दिवशी असा विचार केला की अरे इतकी ओला कचरा जिरवा जिरवा तर आता आपण सुरू करू. म्हणजे आम्ही बागेतला कचरा जिरवतच होतो पण स्वयंपाकघरातले अगदी ते देठ असतात वगैरे तेवढं होत नव्हतं माझ्याने कारण की बागेत इतकं ग्रीन वेस्ट तयार होतं की त्याची गरजही वाटत नव्हती. पण एक दिवशी असं ठरवलं आणि एक प्लास्टिकचं भांडं मी ओट्यावर ठेवलं आणि त्या दिवसापासून आजतक आहेत एकही कढीपत्त्याचं पान देखील माझ्या इथनं कचऱ्यात गेलेलं नाही. पूर्णपणे कोरडा कचरा त्या डस्टबिनमध्ये असतो. त्याचा अजून एक फायदा असा आहे डस्टबिनची बॅग कधी बदलावीच लागत नाही कारण ते कोरडं असतं नुसतं ओतलं की ते चांगलंच असतं. तर असे विविध फायदे होतात त्याचे आणि ते आपल्याकडला कचरा कमी होतो आपण कचरा कमी कॉन्ट्रीब्युट केला असं समाधान नक्की आहे. म्हणजे आमच्या एवढ्या पूर्ण याच्यातनं अजिबात ओला कचरा कुठेही बाहेर जात नाही त्यामुळे ते एक आहे. अगदी अजून एक त्याचा फायदा म्हणजे सगळेच आपण फायदे बोलतो तर तुम्हाला टॅक्स बेनिफिट त्याच्यावर 5% मिळू शकतो
जर तुम्ही इफ यू प्रूव्ह की तुम्ही ते करताय, इतकी वर्ष कधी नाही पण आता त्यांनी ऍप्लिकेशन केलं तर तो माणूस बघून घेत आहे, आता बघू पुढच्या वर्षी काय होतं. तर हे सगळे अनेक फायदे त्याचे. तर पुन्हा एकदा अपील की शक्य आहे त्यांनी नक्की करा, अगदी गॅलरीत बाल्कनीत आणि जितका कमी कचरा असेल तर तुम्ही एखाद्या कुंडीत ते लावू शकता. म्हणजे त्यासाठी तुम्हाला गच्चीची बाग पाहिजे वगैरे असं काही गरज नाही, कारण तेवढा त्या फॅमिलीचा कचराही कमीच असतो, तो सहजपणे त्याच्यात तुम्ही जिरवू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच.